मी आता याच्यामध्ये थोडासा एक म्हणजे अनुभव आहे तो मी याच्या इथे सादर करत आहे. तर रामपूर म्हणून गाव आहे आणि साखळी टोला रामपूर आणि त्या शेवकाचं नाव आहे सुखराम. तर म्हणजे हा जो अनुभव आहे तर ते शेतकरी होते आणि तर त्याच्या शेतामध्ये खूप फार गरीब होते. त्यांच्याकडे पैसा नव्हता, काही नव्हतं शेती करायसाठी, तर ते असे भाड्या म्हणजे असे किरायाने देत होते त्या आपल्या देतात तसं. तर तिथे जो शेतकरी काम करत होता तर तिथे एक साप राहत होता एक झाडाच्या डोर याच्यामध्ये पोकळीमध्ये. जो त्या शेतामध्ये काम करायला यायचा त्याला ढंस करून तो शेतकरी मरून जायचा. कारण असे दोन तीन शेतकरी गेले आणि मग ते काय झालं त्याची शेती कोणी करायला घेत नव्हते तर ती शेती अशीच पडीत राहत होती. 5-6 वर्ष तरी ती शेती पडीत होती आणि ज्याची शेत होतं तो सुद्धा त्या शेतीत काम करायचा नाही. तर मग त्या शेतकऱ्याला वाटलं की असं मरण्यापेक्षा बा आपण आपला जोड तर भगवंत आहे सेवक होता तो म्हणजे तिथे पण तो गरीब परिस्थितीवर पैसा लावू शकत नव्हता शेतीला. तर त्याला वाटलं असं मरण्यापेक्षा गरिबी परिस्थितीमध्ये आपणच शेती करावं ना. भगवंत का मला भगवंत आहे माझ्याजवळ मला कोण मारू शकते असा त्याने फोन केला आणि त्या शेतामध्ये तो आपला काम करायला गेला. काम करायला गेल्यानंतर तो म्हणजे शेती म्हणजे करायला लागला काम. त्यानंतर काय झालं तो असा उपाशी उठून जरा शेतात चालला गेला. त्याची मुलगी मग त्याला जेवण घेऊन गेली आणि वडिलाला म्हणते बाबा आज जेवण करून घ्या पहिले मग तुम्ही शेतीचं काम करा. तर त्याने म्हटलं हो बेटा मी आता जेवण करते मगच नंतर काम करते. तर त्याने जेवण केलं आराम केला मग त्याला वाटलं की आता आराम झाला तर आपण पुढलं काम करावं. तर तो शेत बैल जिथे बांधले होते तिथं तो गेला आणि त्या शेत बैल म्हणजे त्यानं सोडले आणि झुपणार तसाच तो साप निघाला त्या पोकळीतून आणि त्याच्या पायाला वेळखा दिला आणि तो त्याने झटकला. झटकल्याबरोबर त्याला चावला. तो चावल्याबरोबर त्या मुलीला दिसला की माझ्या वडिलाला चाप चावला म्हणून चिकू ओरडायला लागली की बा माझ्या वडिलाला चाप चावला धावा सगळे धावा. तसे बाजूबाजूचे लोक धावले. धावल्यानंतर त्या मुलीला विचारते काय झालं बेटा तर माझ्या वडिलाला साप चावला माझे वडील मरणार आता. तर शेतकरी तिथलेले शेतकरी म्हणत चाला तू आता ते मंत्र टाकतात ना त्याच्याकडे घेऊन जाऊ. तर तो ते शेतकरी म्हणाले सुखरामजी की नाही म्हणे मी मंत्र टाकणाऱ्याकडे जाणार नाही. त्याला माहीत होतं ना तो मार्गात असल्यामुळे. तो त्याने आपल्या मुलीला सांगितलं का बाबा गडवा ताईला मुलीला सांगितलं का तू पाणी घेऊ ये. तर त्या ती मुलगी गेली आणि तिनं गडवावर पाणी आणलं आणि तिच्या वडिलांनी स्वतःच तिचं 11 फुकाचं तीर्थ घेतलं आणि त्यांनी आराम केला. आराम केल्यानंतर त्याला बरं वाटायला लागलं. त्याने शेतात परत काम केलं. काम केल्यानंतर संध्याकाळी तो घरी गेला मनुष्य. घरी गेल्यानंतर घरच्या लोकांनी सांगितले की मला साप चावला आहे म्हणून. तर मग तिथले आजूबाजूचे जे आपले सेवक बंधू होते ते जमले. त्यांनी सांगितलं की बाबा तू आताच आतमध्ये जाऊ नको आंघोळ कर आणि आतमध्ये जा आणि भगवंताला ज्योतला आणि भगवंताला विनंती कर तू की मला साप चावला आहे. तर त्यांनी तसंच केलं आणि त्याने ज्योत लावली भगवंताला विनंती केली आणि विनंती केल्यानंतर त्याने पुन्हा तीर्थ करून घेतलं आणि त्या दिवशी त्यांनी आराम केला. आराम केल्यानंतर काय झालं तुम्हाला दुसऱ्या दिवशी तो शेतामध्ये गेला. बाकीच्या लोकांना काय वाटलं अनेकवाल्यांना हात गेला हाता मेला असेल कारण तिथं सगळे लोक म्हणजे ते साप चावला की म्हणजे मरण पावायचे. तर यार मग तो शेतकरी पुन्हा दुसऱ्या दिवशी कामाला गेला तर तिथल्या लोकांना आश्चर्य वाटलं हा जिवंत कसा याची सेप चावलं म्हणजे जे साप चावले तर बरेच लोक मरण पावले इथं. तर मग ते काय झालं तो तुम्ही कसे जिवंत तर ते काही बोलले नाही. मग ते बाकीचे लोक काय म्हणते याच्यापाशी जादू टोना असेल काहीतरी जादू टोना असेल म्हणून हा वाचला. तो एक मनुष्य का म्हणते माझ्या मुलीला ताप आला काहीतरी मंत्र म्हणून दाखव बरं तू असा म्हण. अरे बाबा मी मंत्र नाही म्हणत माझ्याजवळ परमात्मा एक आहे. मी परमात्मा एकचा सेवक आहे. मी मंत्र बिंत्र काही मला माहीत नाही आहे. मी भगवंताचा सेवक आहे. मला मंत्र काही म्हणता येत नाही मंत्र काही मला माहीत नाही. तर लोक इतके आश्चर्यचकित झाले तिथले पहा इथं ह्या शेतामध्ये काम करणारे एवढे लोक इथं मरण पावले हा जिवंत आहे. अशी आपली महान कृपा आहे भगवंताची. आणि त्याच्यानंतर त्या शेतामध्ये कधीच साप दिसला नाही. 5-6 वर्ष त्याने त्या शेतात काम केलं पण त्याला साप कुठं गेला आणि कुठं नाही तर तो माहीत नाही. म्हणजे ही आपली भगवंताची महान कृपा आहे. आपल्यावर जर कधी संकट आलं तर घाबरून न जाता पहिलं भगवंताची आठवण करायला पाहिजे.